नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत। मित्रांनो, भविष्यकाळ हा इलेक्ट्रिक कारचा इलेक्ट्रिक बाईकचा असणार आहे, त्यामुळं या इलेक्ट्रिक गाड्यांना लागणाऱ्या ज्या काही बॅटऱ्या आहेत त्या बॅटऱ्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची 100% शक्यता आहे। त्याचबरोबर जे चार्जिंग स्टेशन्स आहेत त्या चार्जिंग स्टेशनचे जे काही शेअर्स आहेत त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। तर मित्रांनो, जगातील एक दिग्गज अशी कंपनी आहे, कंपनीचं नाव लक्षात ठेवा, हिरो मोटो कॉर्प। या कंपनीनं 2021 असं जाहीर केलं होतं की आम्ही 2021 इलेक्ट्रिक गाड्या तयार करणार, परंतु आता मात्र या कंपनीनं फिक्स असं टार्गेट दिलेलं आहे की मार्च 2022 आम्ही इलेक्ट्रिक गाड्या तयार करणार आहोत। तर मित्रांनो पहा, हिरो फर्स्ट इलेक्ट्रिक व्हेइकल विल बी लॉन्च्ड इन इंडिया बाय मार्च 2022, म्हणजेच मार्च 2022 आम्ही इलेक्ट्रिक गाड्या तयार करणार असं कंपनीनं जाहीर केलेलं आहे। म्हणजेच राहिले फक्त 2-3 महिने राहिलेले आहेत। तर मित्रांनो, त्याचबरोबर या कंपनीनं जी तैवानची जी कंपनी आहे जॉग्रो, या कंपनीसोबत बॅटऱ्याचा करारसुद्धा केलेला आहे, त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्या हिरो मोटरकॉर्पच्या 100% येणार। आणि या गाड्या तुम्हीसुद्धा अनेक वेळा वापरलेही असतील, अतिशय चांगली अशी दिग्गज कंपनी आहे। तर या कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती सांगण्यापूर्वी याचा चार्ट तुम्ही व्यवस्थित पहा। हिरो मोटो कॉर्प लिमिटेड ही कंपनी हिरो मोटो CO या नावाने शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे। सध्या कंपनीचा शेअर्स तुम्हाला मिळत आहे 2685 रुपयाला। तर मित्रांनो, मॅक्झिमम या कंपनीनं आत्तापर्यंत 2367% म्हणजेच 2576 रुपये इतकं रिटर्न दिलेलं आहे। या कंपनीचा मॅक्झिमम चार्ट पॅटर्न तुम्ही व्यवस्थित पहा। मित्रांनो, 2001 किंवा 2000 या कंपनीनं कंटिन्युअस रॅली 2017 कंटिन्युअस होती, तिथून थोडंसं कंपनी खाली आली आणि 1700 कोरोनाच्या काळामध्ये हा शेअर्स खाली आलेला होता। इथून तो शेअर्स वाढून जवळपास 2800 रुपयेपर्यंत जाऊन तो परत आता तुम्हाला मिळत आहे 2685 रुपयाला। तर मित्रांनो, या कंपनीचा शेअर्स तुम्ही सध्या आहे या कंडिशनला सुद्धा खरेदी करू शकता। मित्रांनो, 350 रुपयेला जाऊन हा शेअर्स खाली आलेला आहे, 350 तो शेअर्स खाली 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 येत जवळपास आता 2600 रुपयेला। अतिशय स्ट्रॉंग बेस आहे हे लक्षात ठेवा। तर 2600 रुपयेला तुम्ही शेअर्स अवश्य खरेदी करू शकता। या एक वर्षभरामध्ये हा शेअर्स जवळपास 3500 ते 4000 रुपयेला जाऊ शकतो, कारण इलेक्ट्रिक गाड्यांचं डिमांड खूप वाढणार आहे आणि ही कंपनी इलेक्ट्रिक गाड्यासुद्धा तयार करणार आहेत, त्यामुळं या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एका स्ट्रॉंग बेसला तुम्ही हा शेअर्स अवश्य खरेदी करा। व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।